वर्ध्यातल्या कान्होली गावाला पुन्हा एकदा पुराचा वेढा बसलाय. जवळपास 400 नागरिक तिथे अडकून पडल्याची भीती आहे. पूरस्थिती आहे, पण प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करतंय. एकही अधिकारी अजूनही गावात पोहोचलेले नाहीयेत. वर्ध्याच्या कान्होली गावात 15 दिवसात दुसऱ्यांदा हे पुराचं संकट ओढावलंय. मात्र अजूनही स्थानिक प्रशासन या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाहीये, असं चित्र या ठिकाणी स्पष्ट होतंय. मागच्या 15 दिवसामध्ये दुसऱ्यांदा या गावाला हा पुराचा मोठा फटका बसलाय. गावकऱ्यांना या बोटीच्या मदतीनं स्थलांतरित केलं जात आहे. या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी मिलिंद अंडे यांनी तिथल्या स्थानिकांशी संवाद साधलाय, बघूया. आपण या शेतीच्या परिसरामध्ये आपण पाहू शकतो ही संपूर्ण शेती आहे. खरीप हंगामाची पेरणी या शेतामध्ये झाली होती आणि या ठिकाणी संपूर्ण शेतामध्ये पाणी गेल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण खरीप हंगामाचं जे बियाणं आहे ते देखील खरडून गेलं होतं. मागच्या पुरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि काही शेतकरी आपल्या सोबत आहे. काय सांगशील मित्र, किती नुकसान झालं? नुकसान झालंय शेतीचं या पुरामुळे. 20 दिवसांमध्ये हा 6वा पूर आहे, त्यामुळे भरपूर नुकसान झालंय. खरीप हंगाम पूर्णपणे गेलेला आहे सध्या. आता तर नुकसानीचं भरपूर इकडे पाहायला भेटते. पाण्यामुळे जे काही आहे तिकडे तिकडे पाणीच पाणी आहे. सरकारला एवढीच विनंती आहे की आपण आपलं सरकार थोडं मागं पाहून आपल्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे आणि काही ना काही मदत करावी. कारण की गोरगरिबाचं काही बकऱ्या आहे, काही ढोरं गुरं वासर काहीच राहिले नाही. पुरामुळे सगळं गेलं आहे भाऊ. आता आमच्या खाण्याची सुद्धा व्यवस्था नाही. त्याकरता शेतकऱ्याला आपल्या सरकारला एवढीच विनंती आहे की आमच्या शेतकऱ्यांचं काहीतरी मदत करावी, हीच विनंती. नक्कीच सरकारने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना मदत करावी अशीच मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कॅमेरामॅन निखिल शिरावे सोबत मी मिलिंद अंडे, G24 तास, वर्धा. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24.